अकोला जिल्ह्यामधील मूर्तिजापूर परिसरामध्ये काल संध्याकाळी धुवाधार पाऊस झाला आणि या पावसामुळे मानाकुरुम या गावाच्या जवळ रेल्वे ट्रॅक खालील भराव वाहून गेला, त्यामुळे मुंबई आणि नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून पूर्णपणे थांबलेली होती। यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले। आज पहाटेपासून मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील दोन्ही अप आणि डाऊनची रेल्वे वाहतूक सुरळीत झालेली आहे। रेल्वे प्रशासनाकडून रात्रभर रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं। आता मुंबईकडून नागपूरला जाणारी वाहतूकही पूर्ववत करण्यात आलेली आहे। तर मुंबईकडून नागपूरला जाणारी वाहतूक आता पूर्ववत झालेली आहे। आणि सध्या या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी थेट घटनास्थळावरती जाऊया। आमचे प्रतिनिधी उमेश आलोणे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, सध्या घटनास्थळावरती नेमकं काय घडतंय? निश्चितच, संपूर्ण दिवसभरात मुर्तिजापूर तालुक्यात मोठा पाऊस झाला आणि याच पावसामुळे जे आहे माना ते कुरुम दरम्यानचा हा रेल्वे ट्रॅक जो आहे तो इथला भराव वाहून गेला होता। आपण त्याच ठिकाणी आहोत जिथे हा भराव वाहून गेला होता। संपूर्ण रात्रभर या रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी काम करत हा भराव जो आहे तो पूर्ववत केलेला आहे आणि अप अँड डाऊन अशी दोन्ही मार्गावरील म्हणजे मुंबईकडे जाणारी नागपूरकडे जाणारी अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक आता सुरळीत झालेली आहे। आपण हा रेल्वे ओव्हरब्रिज सुरू याचं काम सुरू होतं आणि याच्या बाजूनं रेल्वे ओव्हरब्रिजच्या बाजूनं जे नाली होती त्या नालीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यानं हा भराव जो आहे इथला आपण पाहतोय हा वाहून गेला होता आणि हाच भराव वाहून गेल्यामुळे काल संध्याकाळी 6 वाजतापासून मुंबईकडे आणि नागपूरकडे जाणाऱ्या संपूर्ण रेल्वे गाड्यांची जी वाहतूक आहे ती ठप्प झाली होती आणि त्यामुळे मोठा खोळंबा अनेक ट्रेनचा झाला होता आणि अनेक गाड्या ज्या आहेत त्या रद्द कराव्या लागल्या होत्या। अनेक गाड्यांचे मार्ग बदलावे लागले होते, काही गाड्यांच्या वेळ सुद्धा बदलाव्या लागलेल्या होत्या। आपण पाहतो तर तिकडून नागपूरकडून एक ट्रेन येत आहे आणि गेल्या रात्रभर पूर्ण संपूर्ण रात्रभर या कर्मचाऱ्यांनी मोठे अथक प्रयत्न केले आणि त्यांच्या अथक प्रयत्नांना ही वाहतूक जी आहे ती आज पहाटे पूर्ववत झालेली आहे आणि संपूर्ण 12 तासांच्या खोळंबामुळे देशभरातील संपूर्ण रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक जे आहे ते खोळंबलं होतं। मात्र आता दोन्ही मार्गावरील म्हणजे मुंबईकडे जाणारे आणि नागपूरकडे जाणारे दोन्ही मार्गावरील वाहतूक जी आहे ती पूर्ववत झालेली आहे। उमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।